नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी देवीदास. आपण बघत आहात यूट्यूब चॅनल आणि खास आपण आता बिलकुल मॉर्निंगला सकाळीच शेतावर आलेलो आहे आणि शेतातली जी आपल्या गावठी जी काकडी आहे ती काकडी आज आपण तोडणार आहोत. या काकडीपासून आपण एक चांगला एक चविष्ट आणि चवदार असं एक पराठे म्हणून त्याचे बनवणार आहोत. हे बघा, माझ्या शेतामध्ये 3 ते 4 काकड्या जवळपास आता तोडणीसाठी आलेल्या आहेत, पकलेल्या आहेत आणि त्यांचा पकलेला रंग जो आहे तो तुम्हाला आता दिसत आहे. हे मी आता तोडणार आहे आणि घरी घेऊन जाणार आहे. खास चवदार असं एक पराठे त्याची आपण बनवणार आहोत. काकडी ही आरोग्यासाठी एक चांगली आहे, सगळ्यांसाठी एक चांगली आहे, कारण त्वचेचे जे काही विकार असतील ते या काकडी खाल्ल्याने दूर होऊ शकतात हे आरोग्यामध्ये असं आपल्याला सांगितलेलं आहे. चला तर शेतकरी मित्रांनो, आता आपण प्रत्यक्षात याची कृती करूया. रुख जिंदगी ने मोड़ लिया कैसा, हमने सोचा नहीं था कभी ऐसा. रुख जिंदगी ने मोड़ लिया कैसा, हमने सोचा नहीं था कभी ऐसा. पराठे बनवण्यासाठी बिलकुल आता रेडी झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण किचून घेतलेला होता हे तुम्हाला मी दाखवलेलं आहे. पीठ एक तांदळाचं आणि गव्हाचं थोडा पीठ आपण मिक्स केलेलं आहे. बघा, आता पराठे बनवण्यासाठी आपली पूर्ण तयारी झालेली आहे. पराठे आता बनत आहेत आणि खूप चवदार पराठे आपण काकडीपासून आता बनवून घेत आहोत आणि ते आपण त्याचा एक चांगला आस्वाद घेणार आहोत हे तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फतीनं आता दाखवत आहे. बिलकुल एक चांगला एक रिझल्ट आहे याचा. हे खाल्ल्यानं आपले त्वचेचे जे विकार आहेत ते खरोखरच दूर होतात. डॉक्टरनीसुद्धा आपल्याला नेहमी सांगत असतात, मात्र खातेवेळी थोडी दक्षता घ्यायला पाहिजे, कारण सर्दीचासुद्धा विकार होऊ शकतो. यापासूनसुद्धा आपल्याला बचाव करून घ्यायचा आहे. मात्र खाण्यात जी मजा आहे, आपल्या गावठी काकडीचं जे पराठे खाण्यात जी मजा आहे, खरंच हे कुठेही तुम्हाला मिळणार नाही हे निश्चित आहे. शेतकरी मित्रांनो, खरंच मजा आहे की नाही? घरामध्ये जर आणून आपल्या शेतातलं जो काकडी आहे त्यापासून जर आपण खरंच पराठे बनवले तर किती मज्जा येतो हे तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या मार्फत मी खरंच शेअर करत आहे. एक चांगला एक प्रकार आहे हा, कारण घरामध्ये जेव्हा गावठी काकडीचं असं जे पराठे बनवल्या जातात तेव्हा त्याची एक वेगळीच मजा असते आणि ही मजा खरंच करून घ्यायची असेल तर एखाद्या शेतकऱ्याच्याच घरीच आपल्याला अनुभवला मिळू शकतो हे तुम्हाला मी आजच्या व्हिडिओच्या मार्फतीने मी दाखवण्याचा एक प्रयत्न करत आहे. शेतकरी मित्रांनो, खरंच आज मला खूप आनंद झालेला आहे की काकडीचं जे पराठा तो खाणे आणि तो आपल्या आरोग्यासाठी किती लाभदायक आहे हे सुद्धा त्याचा एक अनुभव घेणे एक चांगली गोष्ट आहे. तर हेच तुम्हाला मी व्हिडिओच्या मार्फतीने मी दाखवलेलं आहे. सुंदर असे एक चवदार चविष्ट आणि आरोग्याला एक चांगलं पोषक असं एक काकडीचा आस्वाद आपण आज घेत आहोत. Thank you.
शेतकरी मित्रांनो, आज आपण तुम्हाला खास शेतातला एक काकडी घेऊन मी घरी कसं त्याचं एक पराठा बनवला जातो हे तुम्हाला मी प्रात्यक्षिक आज या व्हिडिओच्या मार्फत मी तुम्हाला सहजरित्या दाखवलेला आहे. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडलेला असेल, चॅनलवर प्रथम असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान.